नमस्कार, शिवशाही पैठणीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण वटपौर्णिमेला सिंपल लुक कसे करावे याही जाणून घेणार आहोत। तुम्ही विवाह स्त्रियांसाठी हा सण खास मानला जातो। पहिली साडी लावण्य असेल, बघू शकता किती सिंपल लुक केलेले आहे। यावर लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज शिवू शकता। खूप सुंदर अशी पैठणी आहे। या पैठणीवर तुम्ही छान बनसुद्धा घालू शकता आणि सोन्याचे दागिनेसुद्धा घालून खूप छान दिसाल। दुसरी साठी आहे पैठणी बॉर्डर। यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालून खूप सुंदर दिसाल। तिसरी पैठणी आहे गडवाल कॉटन। गडवाल कॉटन उन्हाळ्यामध्ये खूप सुंदर, उन्हाळ्यामध्ये नेसायला खूप सोपी आहे। यामध्ये घामसुद्धा येत नाही। यावर तुम्ही छान बन घालून गळ्यातले आर्टिफिशियल ज्वेलरी घालून खूप सुंदर दिसाल। यावर तुम्ही छान छान डिझायनर ब्लाऊजसुद्धा शिवू शकता। कानात झुमके घालूनसुद्धा छान दिसेल। यावर तुम्ही नऊवारी पॅटर्नसुद्धा घालू शकता। सुंदर अशी गडवाल पैठणी खूप सुंदर आहे। तुम्हाला ऑर्डर करायची असलेल्यास दिलेल्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून ऑर्डर करू शकता। कांचीमुख पैठणी, कांचीमुख पैठणीवरसुद्धा खूप छान लुक करू शकता। प्युअर सिल्क पैठणी, रेड ग्रीन कलर पैठणी, प्युअर सिल्क पैठणीवर तुम्ही छान सुंदर मोत्याचे दागिनेसुद्धा घालू शकता आणि बन घालून खूप सुंदर दिसाल। डिझायनर ब्लाऊजसुद्धा शिवू शकता। बनारसी साडी, यावरसुद्धा खूप भरगज गळ्याचा नेकलेससुद्धा घालू शकता। खूप सुंदर अशी पैठणी आहे। ऑर्डर करायची असलेल्यास दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता। धन्यवाद।